नमस्कार, चक्रेश्वर फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चक्रेश्वर फार्मचे जे पण व्हिडिओ असतात ते जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकनवरती तुम्ही क्लिक करू शकता, जेणेकरून फार्मचे जेव्हा पण व्हिडिओ अपलोड होतील त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळेल. आता हा जो व्हिडिओ आहे तो मागे मी काही दोन व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये अण्णासाहेब आर्थिक महामंडळाची जी काही कर्ज प्रक्रिया आहे ज्याचा आपल्याला लाभ मराठा समाजाला लाभ घेता येतो आहे, तर त्याबद्दलचे आहेत की नक्की अर्ज कसा करावा, काय काय प्रोसेस आहेत, कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. आणि जर समजा तुम्ही अर्ज करणार असाल तर ऑनलाईन अर्जासाठी तुम्हाला पासवर्ड आणि युजर आय डीची गरज आहे, तर तो पासवर्ड आणि युजर आय डी तुम्ही कसा क्रिएट करू शकता. तुम्हाला जर हे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या आय बटनमध्ये पण आहेत आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहेत, तर तुम्ही बघू शकता. आता आपण जाणून घेऊया की जेव्हा आपण हा ऑनलाईन प्रोसेस करतो तेव्हा एका प्रोजेक्ट रिपोर्टची गरज असते. म्हणजे हा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे हा फक्त जेव्हा आपण ऑनलाईनही आपण ॲप्लिकेशन देणार आहोत तेव्हा लागत आहे. समजा तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि ज्या बँकेतून तुम्ही लोन घेणार आहात तर तिथे तुम्हाला वेगळा प्रोजेक्ट रिपोर्ट जर त्या बँकेने मागितला तर तो तुम्हाला सादर करण्याची गरज आहे. पण हा फक्त या साईडवरती ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठीच आपल्याला करायचा आहे. मग नक्की हा कसा करायचा आहे आणि काय आहे याच्याबद्दलची आपण माहिती घेऊया. हा प्रकल्प अहवाल त्यांच्याच साईडवरती तुम्हाला अवेलेबल मिळेल, तर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमची सगळी ह्याच्यामध्ये माहिती लिहून तो पुन्हा तुम्ही अपलोड करू शकता. आता ह्याच्यामध्ये जे आहे की ह्याच्यामध्ये जी पण माहिती आहे ती आपल्याला अचूक भरणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये पहिलं येणार आहे की आपलं नाव, त्याच्यामध्ये तुमचं नाव येईल, त्याच्यानंतर आईचे नाव, वडिलांचे किंवा लग्न झालं असेल तर पतीचे नाव आणि आडनाव येईल. व्यवसायाचे नाव, हा अर्ज करताना तुम्हाला तुमचा व्यवसाय नक्की ठरवणं गरजेचं आहे आणि व्यवसाय ठरवल्यानंतर त्याचं नाव देणं पण खूप गरजेचं आहे. त्यानंतर व्यवसायाचा प्रकार, सेवा आहे, उत्पादन प्रक्रिया, इतर इतरमध्ये समजा तुम्ही कपडा उद्योग करताय, तुम्ही ट्रान्सपोर्ट उद्योग करताय किंवा तुम्ही आणखीन कोणत्याही प्रकारचे उद्योग करताय तर त्याच्याबद्दलची माहिती देणं गरजेचं आहे. व्यवसायासंबंधी वाहनासंबंधी व्यवसाय आहे का, म्हटलं ट्रान्सपोर्ट संबंधी जर व्यवसाय असेल तर होय लिहायचं आहे आणि असल्यास त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती द्यायची की कसल्या पद्धतीचा उद्योग आहे, काय करणार आहात, म्हणजे टुरिस्ट आहे की माल वाहतूक करण्यासाठी करणार आहात, ह्याबद्दलची माहिती द्यायची आहे. वाहनाच्या प्रकारांमध्ये माल वाहतूक, प्रवासी वाहन, ट्रॅक्टर, ह्या कोणत्या पद्धतीचं वाहन तुम्ही घेणार आहात त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे. दरपत्रिकेत निवेदित किंमत, म्हणजे नक्की तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला किती किंमत लागणार आहे ही तुम्हाला इथे नमूद करायची आहे. व्यवसायाचा विस्तार, म्हणजे आता व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर गावापर्यंत, तालुक्यापर्यंत, जिल्हा, राज्य, देशभर, जगभर काय असेल त्याबद्दल तुम्हाला तिथे लिहायचं आहे. तुमचे ग्राहक पण कोणते आहेत ते पण तुम्हाला लिहायचे आहेत की तुमचे ग्राहक नक्की कोणते आहेत, काय आहेत वगैरे. त्याच्यानंतर ग्राहक व्यवसायासंबंधी विक्री करण्यासाठी बाजारपेठ कोणती आहे आणि कोणती आहे, म्हणजे जो पण व्यवसाय करताय तर त्याच्यासाठी तुम्ही विक्री कुठे करणार आहे त्याच्यासाठी बाजारपेठ कुठे आहे हे पण लिहायचं आहे. खर्च वजा करून तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती होणार आहे, म्हणजे तुम्हाला एक स्वतःचा एक पूर्ण आराखडा तयार करावा लागेल की समजा तुम्ही जितकं कर्ज घेणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला किती वार्षिक उत्पन्न होऊ शकतो, तो कर्ज वजा केला तर तुम्हाला नक्की किती उत्पन्न होणार आहे. ही दिलेली माहिती बरोबर असून मी इतर कोणताही व्यवसाय करणार नाही आणि जर दुसरा व्यवसाय केला तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही ही तुम्हाला माहिती असली पाहिजे आहे. मग जेव्हा पण तुम्ही हा फॉर्म भरणार आहात तेव्हा हा प्रोजेक्ट रिपोर्ट डाउनलोड करून ही सगळी माहिती तुम्हाला फिलअप करण्याची गरज आहे. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ जर हवे असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचं सगळ्यांना